विविध पक्षातल्या दिग्गज नेत्यांनी शरद जोशींविषयी व्यक्त केलेल्या या भावना. शरद जोशींचं निधन हे भारतातल्या भारतीय शेती व्यवसायातल्या सर्व शेतकऱ्यांकरता फार मोठा धक्का आहे. त्यांनी आपलं संपूर्ण जीवन युनोमध्ये असलेली मोठी नोकरी सोडून शेतकऱ्यांच्या विकासाकरता समर्पित केलं होतं. त्यांच्या जाण्यामुळे माझी पण व्यक्तिगत हानी झालेली आहे. मला आवडणारा एक नेता आज गेलेला आहे, मला अतिशय दुःख आहे. लढवय्ये म्हणून त्यांचा नावलौकिक होता. एका सामान्य कुटुंबातून एवढ्या कष्टाने आणि मेहनतीने त्यांनी नेतृत्व केलं आणि शेतकऱ्यांचे खरे कैवारी म्हणून एक त्याचा नावलौकिक त्यांनी कमावला. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नासंदर्भामध्ये त्यांनी अतिशय रोखठोक भूमिका घेतली, मग ती संसदेमध्ये असो किंवा संसदेच्या बाहेरसुद्धा. एक चांगल्या पद्धतीने त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न रेटले, मार्गी लावले आणि केंद्र शासन मग शासन कोणाचं असो त्या शासनामध्ये त्यांनी या सगळ्या विविध प्रश्नासंदर्भात मार्ग काढण्याकरता सरकारलासुद्धा वेळोवेळी मार्गदर्शन केलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या जाण्याने निश्चितच महाराष्ट्राचं आणि देशाचं नुकसान झालेलं आहे. सनदी नोकर, आयएएस अधिकारी, उच्च शिक्षित, परंतु त्यांनी जे आहे ते सगळं सोडलं आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाला हार घातला. सुरुवातीला महाराष्ट्रात त्यांनी ते काम सुरू केलं आणि नंतर देशभरामध्ये जे आहे त्यांना शेतकरी नेते म्हणून मान्यतासुद्धा मिळाली. आजकालचे जे शेतकरी नेते जे आहे त्यांनी त्यांच्यापासून निश्चितपणे जे धडा घेण्याची आवश्यकता, आम्ही सगळ्यांनीच त्यांच्या जीवनापासून शिकण्याची आवश्यकता. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.